पर हमने प्रकाश डाला। अब थोड़ा आगे बढ़ते हैं। आगे बढ़ते हुए कहते हैं कि अब्दुल कलाम कहते हैं, मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी के बातों का अनुसरण करने की कोशिश की है। यानी अब्दुल कलाम जी कह रहे हैं, पूरा जीवन विज्ञान के खोजों में, टेक्नोलॉजी की खोजों में, तंत्रज्ञान विज्ञान और तंत्रज्ञान के खोजों में पूरा अपना जीवन लगा दिया। भारत के विकास के लिए, वैज्ञानिक क्षेत्र में भारत का विकास, प्रौद्योगिकी के क्षेत्र में भारत की समृद्धि के लिए अब्दुल कलाम जी पूरा अपना आयुष्य, अपना जीवन लगा दिया। तब क्या है, वे हमेशा अपने पिताजी के बातों का अनुसरण करने की कोशिश करते थे, विज्ञान के खोजों में नए नए प्रयोग करने में लग जाते थे। तब पिताजी के बातों को हमेशा वे ध्यान में रखते थे, पिताजी के बातों को हमेशा अपने जीवन में प्रयोग करने के समय, वैज्ञानिक खोजों के समय वह हमेशा याद करते थे, वे उसे उन बातों को अपनाकर आगे बढ़ते थे। तो पिताजी की कौन सी ऐसी बातें थे जो उनके लिए प्रोत्साहदायक थी, उनके लिए टॉनिक की तरह काम करते थे, उनके लिए एक मार्गदर्शन के रूप में काम करते थे, ऐसे कौन से बातें थे पिताजी के? पिताजी परिश्रमी थे, उनके माता पिता परिश्रमी थे, मेहनती थे, विशाल हृदय वाले थे, आडंबरता से दूर रहते थे, साथ ही अतिथियों का सत्कार करने में खुशी महसूस करते थे। इस प्रकार के अच्छे अच्छे मानवीय गुणों को, अच्छे अच्छे महत्वपूर्ण बातों को अब्दुल कलाम जी अपने आजीवन पर्यंत क्या है, जीवन पर्यंत क्या है, वे याद रखकर अपने जीवन में वह क्या है, उनका अनुकरण करते थे। इस प्रकार वे बता रहे हैं। आगे कह रहे हैं, देखिए, मैंने उन बुनियादी तथ्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैविक शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुख, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। अब्दुल कलाम आगे कह रहे हैं, उन्होंने एक बुनियादी, एक मूल सत्य को जानने की कोशिश की। ऐसा कौन सा मूल सत्य था, ऐसी कौन सी दैविक शक्ति का आशीर्वाद उनके परिवार पर, उन पर हुआ था, इसका पता नहीं चला। लेकिन ऐसी एक दैविक शक्ति थी जो हमेशा, जब उन्हें उन पर संकट आता था, उन पर परिवार पर संकट आता था, जब दुख के बादल मंडराने लगते थे, किसी संकट में फंस जाते थे, किसी भ्रम में रहते थे, एक दैविक शक्ति आकर उनकी रक्षा करती और एक सही रास्ता दिखाती थी। ऐसी एक दैविक शक्ति को जानने की मैंने भरसक प्रयत्न की, बोलकर क्या है, अब्दुल कलाम कह रहे हैं। अंदर अब्दुल कलाम हेतरे, ನಾನು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ, ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ, ಹೊಸ ಹೊಸ ಸಂಶೋಧನೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ, ನಾ ಯಾವಾಗಲೂ ನನ್ನ ತಂದೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾನು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಡ್ತಿದ್ದೆ. ತಂದೆಯವರು ಹೇಳಿದಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಮರೆತಿರಲಿಲ್ಲ. ಇಡೀ ಜೀವನ ತಂದೆಯ ಮಾತುಗಳು ನನಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ನನಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ, ನನಗೆ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ದಾರಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದವು. ಅಂಥ ಮಾತುಗಳು ರೀ ತಂದೆ ಮಾತುಗಳು ಅಂದ್ರೆ, ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಬೇಕು, ಯಾರಿಗೂ ಹೊರೆ ಆಗಬಾರ್ದು, ದುಡ್ದು ದುಡಿಬೇಕು, ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಬೇಕು, ಆಮೇಲೆ ವಿಶಾಲವಾದಂಥ ಹೃದಯವನ್ನು ಹೊಂದಿದವರಾಗಿರಬೇಕು, ನಾವು ಆಡಂಬರ ಬದುಕಿನಿಂದ ನಾವು ದೂರ ಇರಬೇಕು, ಅತಿಥಿಗಳ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಕೂಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಕೂಡಿಕೊಂಡು ಬಾಳಬೇಕು. ಎಂಥ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಅಮೂಲ್ಯವಾದಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ತನ್ನ ತಂದೆಯಿಂದ ಕಲ್ಕೊಂಡ್ರು ನೋಡ್ರಿ, ಎಂಥ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಮಾತುಗಳನ್ನು ಕಲ್ಕೊಂಡ್ರು. ಇಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೂಡಿಕೊಂಡು ಬಾಳುವುದು, ಅತಿಥಿ ಸತ್ಕಾರ ಮಾಡುವುದು, ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡುವುದು, ಆಡಂಬರ ಬದುಕಿನಿಂದ ದೂರಿರೋದು, ಇಂಥವೆಲ್ಲ ನಾನು ನನ್ನ ಇಡೀ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವಳನ್ನು ನಾನು ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ನಾನು ಹೊಸ ಹೊಸ ಪ್ರಯೋಗಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ, ಹೊಸ ಹೊಸ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ, ಹೊಸ ಹೊಸ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ಯಂತ್ರಗಳನ್ನು ಕಂಡುಹಿಡುತ್ತಾ ನಾನು ಮುಂದೆ ಸಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಇದರಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ.
ತಂದೆಯ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲೊಂದು ಮಾತನ್ನು ನೆನಪು ಬರ್ತೀರಿ. ಅದು ಏನು ಮಾತು ನೆನಪು ಬರ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕಂಬಾರ ಅವರು, ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕಂಬಾರ್ಜಿ ಜೋ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸಾಹಿತ್ಯಕಾರ, ಉನ್ನೇ ಆಟವೇ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಆಟವೇ ಸಾಹಿತ್ಯಕಾರ ಜಿನ್ನ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಮಿಲಾ ಹೇ, ವೇ ಭೀ ಅಪನೆ ಪಿತಾಜಿ ಕೆ ಬಾತೋ ಕೋ ಬಡೆ ಧ್ಯಾನ ಸೆ ಸುನ್ತೆ ಥೇ. ಉನ್ಕೆ ಪಿತಾಜಿ ಕೆ ಬಾತೋ ನೆ ಹಿ ಉನ್ನೆ ಇತನೆ ಊಂಚೆ ಸ್ಥಾನ ತಕ್ ಪಹುಂಚಾ ದಿಯಾ ಹೇ ಬೋಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಕಂಬಾರ್ಜಿ ಅಪನೆ ಏಕ್ ಪಾಠ ಮೇ ವೇ ಕಹತೆ ಹೇ, ವೇ ಬತಾತೆ ಹೇ. ಕಂಬಾರ್ಜಿ ಕೆ ಪಿತಾಜಿ ಕಂಬಾರ್ಜಿ ಸೆ ಕಹತೆ ಥೇ, ಕಹತೆ ಪುರುಷ ಭೀ ಸುಂದರ ಹೋತೆ ಹೇ, ಪುರುಷ ಭೀ ಸುಂದರ ಹೋತೆ ಹೇ. ಕಂಬಾರ್ಜಿ ಕೆ ಪಿತಾಜಿ ಕಂಬಾರ್ಜಿ ಸೆ ಕಹತೆ ಥೇ, ಔರ್ ಕಂಬಾರ್ಜಿ ಪಿತಾಜಿ ಕೆ ಬಾತೋ ಕೋ ಧ್ಯಾನ ಸೆ ಸುನ್ತೆ ಥೇ, ಉನ್ಮೇ ಸೆ ಏಕ್ ಬಾತ್ ಥೀ ಪುರುಷ ಭೀ ಸುಂದರ ಹೋತೆ ಹೇ. ತೊ ಕಂಬಾರ್ಜಿ ಕೋ ಆಶ್ಚರ್ಯ ಲಗ್ತಾ ಥಾ, ಪುರುಷ ಕೈಸೆ ಸುಂದರ ಹೋತೆ ಭೈ, ಸ್ತ್ರೀ ಸುಂದರ ಹೋತಿ ಹೇ, ಸ್ತ್ರೀ ಕಾ ಗುಣಗಾನ ಗಾಯ ಜಾತಾ ಹೇ, ರಾಮಾಯಣ ಮಹಾಭಾರತ ಗೀತೋ ಮೇ ಫಿಲ್ಮೋ ಮೇ ಮಹಿಳಾ ಕಿ ಸುಂದರತಾ ಕಾ ಗುಣಗಾನ ಗಾಯ ಜಾತಾ ಹೇ, ವೋ ಸುಂದರ ಹೋತಿ ಹೇ ಬೋಲ್ಕರ್ ಐಸಾ ಕವಿ ಲೋಗೋ ನೆ ಸಾಹಿತ್ಯಕಾರೋ ನೆ ಉನ್ಕಾ ವರ್ಣನ ಕಿಯಾ ಹೇ. ಲೇಕಿನ್ ಪಿತಾಜಿ ಪುರುಷ ಕೈಸೆ ಸುಂದರ ಹೋತೆ ಹೇ, ಪುರುಷೋಂ ಕಾ ತೋ ವರ್ಣನ ಕಿಸಿ ಸಾಹಿತ್ಯ ಮೇ ಉತ್ನಾ ಬಡಾ ಚಡಾ ಕಡ ವರ್ಣನ ನಹೀ ಕಿಯಾ ಗಯಾ. ಉಸ್ಕಾ ರೂಪ ಕಾ, ಉಸ್ಕಾ ರಂಗ ಕಾ, ಉಸ್ಕಿ ವೇಷಭೂಷ ಕಾ, ಉಸ್ಕೆ ಗಹನೋ ಕಾ, ಉಸ್ಕೆ ಬಾಲೋ ಕಾ, ಉಸ್ಕಾ ಹಾವಭಾವ ಕಾ, ಉಸ್ಕಾ ಚಾಲ್ ಚಲನ ಕಾ ಕಹೀ ಭೀ ವರ್ಣನ ನಹೀ ಹೇ ಕಿಸಿ ಪುರುಷ ಕಾ. ಜಿತ್ನಾ ಸ್ತ್ರೀ ಕಾ ವರ್ಣನ ಹೇ ಉತ್ನಾ ವರ್ಣನ ಕಹೀ ಭೀ ನಹೀ ಹೇ. ಲೇಕಿನ್ ಪಿತಾಜಿ ಪುರುಷ ಕೈಸೆ ಸುಂದರ ಹೋತೆ ಹೇ ಬೋಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕಂಬಾರ್ಜಿ ಅಪನೆ ಪಿತಾಜಿ ಸೆ ಪೂಛತೆ ಹೇ. ತೋ ಪಿತಾಜಿ ನೇ ಬತಾಯಾ, ಜೋ ಪುರುಷ ಧ್ಯಾನ ಸೆ ಸುನಿಯೆ ಬಚ್ಚೆ, ಜೋ ಪುರುಷ ಮೆಹನತಿ ಹೋತಾ ಹೇ, ಜೋ ಪುರುಷ ಪರಿಶ್ರಮಿ ಹೋತಾ ಹೇ, ಜೋ ಪುರುಷ ಕಾಮ ಕರ್ತಾ ಹೇ, ವಹ ಪುರುಷ ಸಬ್ಸೆ ಸುಂದರ ಹೋತಾ ಹೇ. ಕಾಮ ಸೆ ಸುಂದರತಾ ಮಿಲ್ತಿ ಹೇ, ಪರಿಶ್ರಮ ಸೆ ಸುಂದರತಾ ಸುಂದರ ಹೋತಾ ಹೇ, ವಹ ಉಸ್ ಕಾಮ ಸೆ ಹೀ ವಹ ಸುಂದರ ದಿಖಾಯಿ ದೇತಾ ಹೇ. ಜೋ ಪುರುಷ ಮೆಹನತಿ ಹೋತಾ ಹೇ ವಹ ಸುಂದರ ಹೋತಾ ಹೇ. ತಬ ಕಂಬಾರ್ಜಿ ನೇ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ, ದಿನ ರಾತ್ ಮೆಹನತ್ ಕರ್ನೆ ಲಗೆ, ಪಡಾಯಿ ಕರ್ನೆ ಲಗೆ, ಕಹಾನಿಯಾ ಲಿಖನೆ ಲಗೆ, ನಾಟಕ ನಿಖನೆ ಲಗೆ, ಸಾಹಿತ್ಯ ಲಿಖನೆ ಲಗೆ. ಅಂತ ಮೇ ಉನ್ನೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಆಟವೇ ದಿಗ್ಗಜ ಸುಂದರ ಪುರುಷ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಪ್ರಕಟ ಹೋಗಯೇ. ತೋ ಹಮೇ ಭೀ ಮೆಹನತ್ ಕರ್ನಾ ಹೇ, ಮೇಕಪ್ ನಹೀ ಮೆಹನತ್ ಕರ್ನಾ ಹೇ, ಮೆಹನತ್ ಕರ್ನಾ ಹೇ, ಪಡ್ನಾ ಹೇ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕಿ ತರಹ, ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕಂಬಾರ್ ಕಿ ತರಹ, ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಕಿ ತರಹ, ಮಹಾಪುರುಷಂ ಕಿ ತರಹ ಸುಂದರ ಬನ್ನಾ ಹೇ, ಮೇ ಜಗತ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ವ್ಯಕ್ತಿ ಬನ್ನಾ ಹೇ, ಸಬ್ ಲೋಗ್ ಹಮೇ ಪಹಚಾನೆ, ಹಮಾರ ಗುಣಗಾನ ಗಯ ಐಸೆ ವ್ಯಕ್ತಿ ಬನ್ನಾ ಹೇ. ತೋ ಹಮೇ ಪಡ್ನಾ ಲಿಖನಾ ಚಾಹಿಯೆ, ಮೆಹನತ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ, ತಭಿ ಹಮ್ ಸುಂದರ ಕೈಲಾಯೆಂಗೆ, ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಯಾ ಹೇ. ಇಸ್ಲಿಯೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಭೀ ಪಿತಾಜಿ ಕೆ ಬಾತೋ ಕೋ ಧ್ಯಾನ ಸೆ ಸುನ್ತೆ ಥೇ, ಉನ್ಕೆ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ, ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕ ತಕ್ನಿಕಿ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ, ಅವ್ರು ಉನ್ಕಾ ಜೀವನ ಮೇ ಅನುಕರಣ ಕರ್ತೇವೆ. ವೇ ಆಗೇ ಏಕ್ ಮಹಾನ್ ವಿಜ್ಞಾನಿ ಬನ್ವೆ, ಭಾರತ ಕೆ ದೇಶ ಇಷ್ಟೇ ವಿಶಾಲ ಭಾರತ ಕೆ ದೇಶ ಕೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಬನ್ವೆ ಬೋಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೇ. ಮುಜೆ ಯಾ ಪರ್ ಕಹನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಮುಜೆ ಬಹುತ್ ಹಿ ಖುಷಿ ಹೋತಿ ಹೇ. ತೋ ಆಗೇ ಚಲ್ಕರ್ ವೇ ಕಹತೆ ಹೇ, ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮುಂದ, ನಮ್ಮ ಪರಿವಾರದ ಮೇಲೆ ಸಂಕಟ ಬಂದಾಗ, ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ, ನೋವು ಬಂದಾಗ, ಏನಾದರೂ ಒಂದು ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು ಬಂದಾಗ ಒಂದು ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ಕಾಪಾಡ್ತಿತ್ತು. ಅದು ಏನು ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ಇತ್ತು ಅನ್ನೋದೇ ನಮಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲ, ಇವತ್ತಿನ ತನಕ ನಮಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ಒಂದು ಸತ್ಯವನ್ನು ಅಂತ ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ಏನಿದೆ ಅಂತ ಆ ದೈವಿಕ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಂಡು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ನೋಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಇದು ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಅನ್ನಿಸ್ತು. ಆದರೆ ಅದು ಏನು ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ಇತ್ತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಪರಿವಾರದ ಮೇಲೆ, ನನ್ನ ಮೇಲೆ ಸಂಕಟ ಬಂದಾಗ, ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ, ನೋವಿನ ದಿನಗಳು ಬಂದಾಗ, ದುಃಖದ ಮೋಡಗಳು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸುತ್ತಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಆ ಒಂದು ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ಬಂದು ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡ್ತಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಮತ್ತೆ ಅದು ಒಳ್ಳೆ ದೈವ ಕಾಪಾಡಿ ಒಳ್ಳೆ ದಾರಿಯನ್ನು ಆ ದೈವಿಕ ಶಕ್ತಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಜಬ್ ಪಿತಾಜಿ ನೇ ಲಕ್ಡಿ ಕಿ ನೌಕಾಯ ಬನಾನೆ ಕಾಮ ಶುರು ಕಿಯಾ, ಉಸ್ ಸಮಯ ಮೈ 6 ಸಾಲ ಕಾ ಥಾ.
ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने ले जाने का काम करती थी। यानी जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं डोणीगलो लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय अब्दुल कलाम की उम्र केवल 6 साल की थी और ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक, धनुषकोडी यानी सेतु कराई भी जिसे कहते हैं। रामेश्वरम ने भारत और श्रीलंका के बीच में एक द्वीप है जिसे धनुषकोडी कहते हैं, उस द्वीप को धनुषकोडी कोडी कहा जाता है। वह द्वीप वो भारत का है, द्वीप है। तो रामेश्वरम से धनुषकोडी तक समुद्र से रास्ते लाने ले जाने के लिए जो नौकाओं की जरूरत पड़ती थी यात्रियों को लेकर जाने लाने के लिए, उस नौकाएं बनाने का काम उन्होंने शुरू किया। और एक बात मैं बताना चाहता हूं धनुषकोडी के बारे में, जब हमारे स्वामी जी स्वामी विवेकानंद जी जब विदेश जाते हैं, विदेश भ्रमण करते हैं, विदेश भ्रमण करने के बाद शिकागो में जाकर, अमेरिका के शिकागो नगर में जाकर बहुत ही अद्भुत एक अर्थगर्भित एक सुंदर सा भाषण देकर और उन सभी लोगों का दिल जीतकर जब फिर अपने भारतीय संस्कृति का प्रचार करके उसका महत्व बता कर क्या है जब लौटते हैं, तो प्रथम उन्होंने कहां भारत आते समय समुद्र के मार्ग से भारत आते समय उन्होंने कहां कदम रखा मालूम है? इस धनुषकोडी पर ही कदम रखा है। प्रथम उन्होंने धनुषकोडी पर अपना कदम रखा है, इसलिए भी क्या वह धनुषकोडी प्रसिद्ध है बोलकर क्या है मैं कहने के लिए यहां पर याद दिलाना चाहता हूं। अंदर अब्दुल कलाम और तंदेवरो यात्रिगळिगे यात्रार्थिगळिगे प्रवासिगळिगे रामेश्वरमदिंद धनुषकोडी अदक्के सेतु कराय अंत हेसरिद्रे, सेतु कराय अंत करीतार, धनुषकोडी अंत करीतार। अदु रामेश्वरम मत्तु श्रीलंका देशद मध्यदल्लि इरुवंत ओंदु द्वीप इदे रे, ओंदु सण्ण द्वीप इदे, ಆ ದ್ವೀಪದೊಂದು ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ. ಅಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ವಿದೇಶ ಪ್ರಯಾಣ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮರಳಿ ಭಾರತ ಬರುವಾಗ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಪಾದ ಇಟ್ಟಂತಹ ಸ್ಥಳ ಅದು. ಭಾರತ ಬರುವ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಬಗ್ಗೆ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಮರಳಿ ಬರುವಾಗ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಪಾದ ಎಲ್ಲಿಟ್ಟರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಧನುಷ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಸೇತುಕರಾಯಲ್ಲಿ ಅವರು ತನ್ನ ಪಾದವನ್ನು ಇಟ್ಟಂತ, ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಪಾದವನ್ನು ಇಟ್ಟಂತ ಸ್ಥಳ ಅದು ಧನುಷ್ಕೋಡಿ. ಅಷ್ಟು ಮಹತ್ವವನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಸ್ಥಳ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರಮದಿಂದ ಧನುಷ್ಕೋಡಿಯವರಿಗೆ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಕೊಂಡುಕೊಂಡು ಆ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ದೋಣಿಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು. ಆವಾಗ ಅವ್ರ ತಂದೆಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಟ್ಟಿಗೆ ದೋಣಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಆವಾಗ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೇವಲ 6 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗಿ ಕ್ಯಾಕೈತೆ ದೇಖಿಯೇ, ಏಕ್ ಸ್ಥಾನೀಯ ಠೇಕೆದಾರ್ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಕೆ ಸಾಥ್, ठेकेदार यानी कॉन्ट्रैक्टर गुत्तेदार जिसे कहते हैं, ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी समुद्र तट के पास नौकाएं बनाने लगे। बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोहरा के साथ शादी हो गई। नौकाओं को आकार लेते हुए मैंने गौर से देखता था, पिताजी का कारोबार काफी अच्छा चल रहा था। हमारे अब्दुल कलाम जी और आगे कह रहे हैं, रामेश्वरम में एक स्थानीय ठेकेदार थे, ये गुत्तेदार थे, ये कॉन्ट्रैक्टर थे, वे हमेशा नौकाएं बनाते थे। तो अब्दुल कलाम के पिताजी ने उन स्थानीय ठेकेदार के साथ मिलकर लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया और उस ठेकेदार का नाम क्या था? अहमद जलालुद्दीन। उस स्थानीय ठेकेदार का नाम था अहमद जलालुद्दीन। तो इस तरह उनके पिताजी अहमद जलालुद्दीन के साथ मिलकर क्या है नौकाएं बनाने का काम शुरू कर दिया। बाद में इन दोनों के बीच में एक रिश्ता तय हुआ, दो परिवार एक हो गए। तो मतलब अब्दुल कलाम की बड़ी बहन जोहरा की शादी अहमद जलालुद्दीन के साथ हो गई। तब से पिताजी का उनके पिताजी का कारोबार काफी अच्छा चल रहा था, नौकाएं बनाने का काम ठीक चल रहा था, कारोबार अच्छा चल रहा था, आमदनी अच्छी हो रही थी और अब्दुल कलाम उस नौकाओं का रोज नई नई नौकाएं बनाने का जो आकार लेते रहती थी नौकाएं, पिताजी और उनके जीजाजी मिलकर नहीं अहमद जलालुद्दीन दोनों मिलकर क्या नौकाएं बनाने लगते थे। उन नौकाओं को सुंदर सुंदर आकार जो दिया जाता था उस आकार को देखते हुए क्या है
समुद्र के तट पर क्या आकार लेते हुए नौकाओं को देख कर क्या खुशी महसूस करते थे अंदर अब्दुल कलाम हेतारे ಅಲ್ಲೇ ಒಂದು ರಾಮೇಶ್ವರಂದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಗುತ್ತಿದಾರ ಇದ್ರು ರೀ, ದೋಣಿ ಮಾಡುವಂತ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಇದ್ರು. ಅವ್ರ ಹೆಸರು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅಂತೇಳಿ. ಅವ್ರ ಜೊತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೇರಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಅಂದ್ರೆ ಔಲ್ ಫಕೀರ್ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಕಲಾಂ ಅವರು, ಅವ್ರ ತಂದೆ ಹೆಸರು ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಕಲಾಂ. ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದೋಣಿಗಳನ್ನು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ದೋಣಿಗಳನ್ನ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತದ ರಾಮೇಶ್ವರಂದಿಂದ ಯಾತ್ರಿಗಳಿಗೆ ಸಮುದ್ರದ ಮಾರ್ಗದ ಮುಖಾಂತರ ಸೇತುಕರಾಯಿವರಿಗೆ ಧನುಷ್ಕೋಡಿವರಿಗೆ ಕೊಂಡೊಯ್ದು ತರೋದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು. ಈ ದೋಣಿಗಳನ್ನ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ದೋಣಿಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರೋರ ಕೆಲಸ ಸರಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು, ಲಾಭನೂ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ಎರಡು ಅವರು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ನಡುವೆ ಕುಟುಂಬದ ನಡುವೆ ಮತ್ತು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಕುಟುಂಬದ ನಡುವೆ ಒಂದು ರಕ್ತ ಸಂಬಂಧ ಬೆಳೀತು. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ದೊಡ್ಡ ಅಕ್ಕ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹಿರಿಯ ಅಕ್ಕ, ಆಕಿನ ಹೆಸರು ಜೊಹರಾ ಅಂತೇಳಿದೆ. ಆ ಜೊಹರಾನ ಮದುವೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಜೊತೆ ಕೊಟ್ಟು ಮದುವೆ ಮಾಡಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಒಂದು ಜೀಜಾಜಿ ಏನಂತಿಲ್ಲ, ಭಾವ ಅಕ್ಕನ ಗಂಡ ಆಗಿಬಿಟ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಎರಡು ಕುಟುಂಬಗಳು ಒಂದಾದವು, ಕಾರೋಬಾರ್ ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ದಿನಾ ಸಮುದ್ರದ ದಂಡೆಯ ಮೇಲೆ ದೋಣಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಆ ದೋಣಿಗಳು ಆಕಾರ ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿ ಆಕಾರ ಪಡಿತಾ ಇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿ ಆನಂದವನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದರು. ಈ ಒಂದು ಕಡೆ ವಿಶಾಲವಾದಂಥ ಸಮುದ್ರ, ಶಾಂತ ಸಮುದ್ರ ಇದ್ದರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಸುಂದರ ಸುಂದರವಾದಂಥ ಆಕಾರ ಪಡೆಯುತ್ತಿರುವಂಥ ದೋಣಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅವರು ದಿನಾ ಅಲ್ಲೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಆನಂದದಿಂದ ಸಮಯ ಕಳೀತಾ ಇದ್ದರು ಅಂತೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತೋ ಆಗಿ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಇದೆ ಕಿ ಏಕ್ ದಿನ 100 ಮೀಲ್ ಪ್ರತಿ ಘಂಟೆ ಕಿ ರಫ್ತಾರ್ ಸೇ ಹವಾ ಚಲಿ ಔರ್ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಮೇ ತೂಫಾನ್ ಆ ಗಯಾ, ತೂಫಾನ್ ಮೇ ಸೇತು ಕರಾಯಕ್ಕೆ ಕುಚ್ ಲೋಗ್ ಔರ್ ಹಮಾರಿ ನಾವೆ ಬಹ ಗಯಿ, ಉಸಿ ಮೇ ಪಾಮ ಬನ್ ಪೂಲ್ ಭಿ ಟೂಟ್ ಗಯಾ ಔರ್ ಯಾತ್ರಿಯೋ ಸೇ ಭರಿ ಟ್ರೇನ್ ದುರ್ಘಟನಾಗ್ರಸ್ತ ಹೋ ಗಯಿ. ಏಕ್ ದಿನ ಕ್ಯಾ ಹುವಾ ಮಾಲೂಮ್ ಹೈ, 100 ಮೀಲ್ ಪ್ರತಿ ಘಂಟೆ, 100 ಮೀಲ್ 100 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಸೇ ಕ್ಯಾ ಹೈ ರಫ್ತಾರ್ ಸೇ ಕ್ಯಾ ಹೈ ಸಮುದ್ರ ಮೇ ತೂಫಾನ್ ಆ ಗಯಿ, ಹವಾ ಛೂಟನೆ ಲಗಾ ಸಮುದ್ರ ಮೇ ತೂಫಾನ್ ಆ ಗಯಾ, ಸೇತು ಕರಾಯಕ್ಕೆ ಕುಚ್ ಲೋಗ್ ಉಸ್ ದ್ವೀಪಕ್ಕೆ ಕುಚ್ ಲೋಗ್ ಬಹ ಗಯೆ, ಪಾಮ ಬನ್ ಪೂಲ್ ಟೂಟ್ ಗಯಾ ಯಾನಿ ಪಾ ಬನ್ ಬನ್ ಸೇ ರಾಮೇಶ್ವರಂ ತಕ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಏಕ್ ಟ್ರೇನ್ ಆತಿ ಥೀ, ಏಕ್ ಪುಲ್ ತಾ ದೋನೋಕ್ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ಏಕ್ ಪುಲ್ ತಾ ತೋ ಪುಲ್ ಪರ್ ಸೇ ಪುಲ್ ಟೂಟನೆ ಸೇ ಕ್ಯಾ ಹೈ ಬಹುತ್ ಸಾರೇ ಯಾತ್ರಿ ಟ್ರೇನ್ ದುರ್ಘಟನಾ ಹೋನೆ ಸೇ ಕ್ಯಾ ಹೈ ಬಹುತ್ ಸಾರೇ ಲೋಗ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಮರ್ ಗಯೆ ಬೋಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕಹ ರಹೇ. ತಬ್ ತಕ್ ಮೈನೆ ಸಿರ್ಫ್ ಸಮುದ್ರ ಕಿ ಖೂಬ್ಸೂರತಿ ಕೋ ಹೀ ದೇಖಾ ತಾ, ಉಸ್ಕಿ ಅಪಾರ ಎಂ ಅನಿಯಂತ್ರಿತ ಊರ್ಜಾ ಸೇ ಮುಜೆ ಹತ್ ಪ್ರಭು ಕರ್ ದಿಯಾ. ಇಸ್ಸೆ ಪಹಲೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕೇವಲ ಶಾಂತ ಸಮುದ್ರ ಕೋ ದೇಖತೆ ಥೇ, ವಿಶಾಲ ಹೃದಯ ವಾಲೆ ಸಮುದ್ರ ಕೋ ದೇಖತೆ ಥೇ, ಸುಂದರ ಸಮುದ್ರ ಕೋ ದೇಖ ಕರ್ ಕ್ಯಾ ಖುಷಿ ಮಹಸೂಸ್ ಕರ್ತೆ ಥೇ. ಜಬ್ 100 ಮೀಲ್ ಪ್ರತಿ ಘಂಟಾ ಸಮುದ್ರ ಮೇ ತೂಫಾನ್ ಆ ಗಯಿ, ಸೇತು ಕರಾಯಕ್ಕೆ ಲೋಗ್ ಬಹ ಗಯೆ ಔರ್ ಪಾಮಬನ್ ಪುಲ್ ಟೂಟ್ ಗಯಾ, ಯಾತ್ರಿ ಲೋಗ್ ಮರ್ ಗಯೆ ಔರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕೆ ಕುಚ್ ನೌಕಾಯೆ ಉಸ್ ಸಮುದ್ರ ಮೇ ಬಹ ಗಯಿ. ತೋ ಇಸ್ ಕ್ರೂರ ದೃಶ್ಯಕ್ಕೂ ದೇಖರ್, ಇಸ್ ಭಯಾನಕ ದೃಶ್ಯಕ್ಕೂ ದೇಖರ್, ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ವಿಶಾಲ ವಿಕ್ರಾಲ್ ರಾಕ್ಷಸಿ ರೂಪಕ್ಕೂ ದೇಖರ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಭಯಭೀತ ಹೋ ಗಯಿ. इससे पहले उसका सुंदर रूप ही देखा था समुद्र का, शांत रूप ही देखा था, विशाल रूप ही देखा था, लेकिन जब तूफान आ गया, बहुत सारे नावें बह गई, बहुत सारे जाने चली गई, बहुत सारे नौकाएं बह गई, बहुत सारे घर क्या है परिवार बिछड़ गए, तो इतना क्रूर रूप देखकर अब्दुल कलाम, समुद्र भी कभी कभी क्रोधित होता है तो कितना भयानक रूप धारण करता है बोल कर क्या है, अब्दुल कलाम उस विकराल रूप को देखकर भयभीत हो गए. अंदर अब्दुल कलाम और हेतारे ಒಂದ ಸಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ 100 ಕಿಲೋಮೀಟರ್ ವೇಗದಿಂದ, ಗಂಟೆಗೆ 100 ಕಿಲೋಮೀಟರ್ ವೇಗದಿಂದ ಬಿರುಗಾಳಿ ಬೀಸಿತ್ತು, ಸುಂಟರಗಾಳಿ ಬೀಸಿತ್ತು, ಸಮುದ್ರಗಳಲ್ಲಿರುವಂಥ ಅಲೆಗಳು ಎತ್ತರ ಎತ್ತರ ಬರ್ತಾ ಇದ್ದವು. ಆ ಒಂದು ಅಲೆಗಳ ಎತ್ತರಕ್ಕೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸೇತುಕರಾಯಿಯ ದ್ವೀಪದ ಜನ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ಪಾಮವನದಿಂದ ರಾಮೇಶ್ವರಂಗೆ ಬರುವಂಥ ಟ್ರೇನ್ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ರೈಲ್ಗಾಡಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸೇತುವೆ ಕಟ್ಟಿದ್ರು, ಆ ಸೇತುವೆ ಮುರಿದು ಬಿತ್ತು. ಆ
ट्रेन ऐनप अरे अब एक्सीडेंट आगड़ो ही भाला सावुदाव मने हरको इन नोड़ नानु भयभीत आगे इलीवे समुद्र शांत सुंदर वाद विशाल रूप नोड़े आवत विक्राल क्रूरवद राक्षसी रूप नोड़ नानु भयभीतन अवेल डोणी साोल मने हरको अब इू ट्रेन दुर्घटने आगद नोड़ भयभीत आगे अंत आ दुर्घटने वर्णने अब्दुल कलामता मुंवर भावन बे हेतर अब तक उन्होंने अपने पिताजी के बारे में माताजी के बारे में उन्होंने बताए, उनके परिवार के बारे में उन्होंने बताया, तो आगे उन्होंने अपने जीजाजी के बारे में यानी अपने बहन के पति के बारे में उनका क्या कहना है, उनसे क्या उनका प्रभाव किस पर पड़ा, किस प्रकार उन पर पड़ा अब्दुल कलाम पर, उनसे उन्होंने क्या क्या सीखा है, ये सारी बातें क्या है अब्दुल कलाम अपने आत्मकथा में बताते हुए आगे कह रहे हैं। उम्र में काफी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए। वह मुझसे करीब 15 साल बड़े थे और मुझे आजाद कहकर पुकारा करते थे। यानी उम्र में काफी फर्क होने के बावजूद भी उनके जीजाजी अहमद जलालुद्दीन अब्दुल कलाम के घनिष्ठ मित्र बन गए थे। अब्दुल कलाम से 15 साल बड़े थे उनके बड़े बहन के पति, लेकिन इतने बड़े होने के बावजूद भी अब्दुल कलाम को के साथ वे मित्रता की तरह दोस्त की तरह व्यवहार करते थे उनके जीजाजी, और प्यार से आजाद कहकर पुकारते थे अपने पत्नी के भाई को, प्यार से आजाद कहकर पुकारते थे बोलकर क्या अब्दुल कलाम कह रहे। हम दोनों रोजाना शाम को दूर तक साथ घूमने आया जाया करते। हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चले पड़ते। मैं और जलालुद्दीन प्राय आध्यात्मिक विषयों पर बातें करते थे। अरे अब्दुल कलाम और अहमद जलालुद्दीन रोज शाम को टहलने के लिए, घूमने के लिए, सैर करने के लिए समुद्र के तट पर निकल पड़ते थे। मस्जिद वाली गली से निकल करके समुद्र के तट पर जाते थे रोज शाम को, घंटों तले वहां घूमा करते थे। घूमते समय अब्दुल कलाम को उनके जीजाजी आध्यात्मिक विषयों के बारे में चर्चा करते थे, आध्यात्मिक विषयों के बारे में उन्होंने आध्यात्मिक बातें बताते थे अब्दुल कलाम को। आध्यात्मिक बातों पर क्या चर्चा करते थे बोलकर क्या अपने जीजाजी के बारे में कह रहे। अंदर अब्दुल कलाम और तन भावन बगे अक्कन गंडन बगे हेतारे ನನ್ನ ಅಕ್ಕನ ಗಂಡ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ನನಗಿಂತಲೂ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದರು, ಆದರೂ ಕೂಡ ತನ್ನ ಹಿರಿತನದ ತೋರಿಸ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಅವರು, ನನಗೆ ಒಂದು ನನ್ನ ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರರಾಗಿಬಿಟ್ರು, ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಗೆಳೆಯರಾಗಿಬಿಟ್ಟಿದ್ರು ಅವರು। ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರು ನನಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಆಜಾದ್ ಅಂತ ಕರೀತಿದ್ರು, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಆಜಾದ್ ಅಂತ ಕರೀತಿದ್ರು। ಮತ್ತೆ ನನಗೆ ಮಿತ್ರನಂತೆ ಗೆಳೆಯನಂತೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ ಮಸ್ಜಿದ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ದಾರಿ ಇದೆ, ಆ ದಾರಿಯಿಂದ ನಾನು ನೇರವಾಗಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದಿನಾ ಸಾಯಂಕಾಲ ಸಮುದ್ರದ ಉಸುಕಿನಲ್ಲಿ ಸುತ್ತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ದಿನಾ ಹೋಗ್ತಿದ್ದೆ ನಾನು ಸುತ್ತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಅವರು ನನಗೆ ಎಂತ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ, ವೇದಗಳಂದರೇನು, ಪುರಾಣಗಳಂದರೇನು, ಪುರಾಣ ಅಂದರೇನು, ಧರ್ಮ ಅಂದರೇನು, ನಮಾಜ್ ಅಂದರೇನು, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅಂದರೇನು, ಪೂಜೆ ಅಂದರೇನು, ಮಾನವತೆ ಅಂದರೇನು, ಇಂಥ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳನ್ನು ನನಗೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತಿದ್ರು, ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿದ್ರು। ಇವರ ಕೂಡ ಪ್ರಭಾವ ನನ್ನ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ಬಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ತನ್ನ ಭಾವನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮ್ಮ ಭಾವದೇ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಯಾವುದಾದ್ರು ಒಂದು ಸಿನಿಮಾ ಸ್ಟೋರಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದಾ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರ ಇಲ್ಲ, ಜಬ್ ಆಪ್ಕೆ ಜೀಜಾಜಿ ಜಬ್ ಆಪ್ಕೆ ಘರ್ ಆತೆ ಹೇ ತೋ ಕಿಸಿ ಪಿಕ್ಚರ್ ಕಿ ಸ್ಟೋರಿ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಚರ್ಚಾ ಕರ್ತೆ ಹೇ, ಆಪ್ಕೊ ಘೂಮ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕಹಿ ಲೇ ಜಾತೆ ಹೇ ತೋ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ನಹೀ, ಕಿಸಿ ಆಪ್ಕೆ ಜೀವನ ಉನ್ಕೆ ಜೀವನ ಮೇ ಜೋ ಆಯೆ ಘಟನೆ ಘಟನೆ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಕಿಸಿ ಸ್ಟೋರಿ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬತಾತೆ, ಲೇಕಿನ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕೆ ಪಿತಾಜಿ ಜೀಜಾಜಿ ಐಸೆ ನಹೀ ಥೆ, ವೇ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬತಾತೆ ರಹತೆ ಥೆ।
और वे कह रहे हैं अब्दुल कलाम जी अपने जीजाजी के बारे में, उन्हें कहने में बहुत खुशी हो रही है। प्रसंगवश मुझे यहाँ यह भी उल्लेख कर देना चाहिए कि पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते थे। मेरे परिचितों में जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का भी नहीं था और न ही किसी को उनके बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था। तो इस प्रसंग में अब्दुल कलाम अपने जीजाजी के बारे में कुछ और ज़्यादा ही बताना चाह रहे हैं। देखिए कि उनके इलाके में जलालुद्दीन जैसा कोई अंग्रेजी पढ़ा लिखा नहीं था। जलालुद्दीन के जीजाजी अंग्रेजी के बारे में जितना उन्हें ज्ञान था, उस प्रदेश में किसी को उतना ज्ञान नहीं था। इतना ही नहीं, बाहर की दुनिया के बारे में उनके जीजाजी को कितना ज्ञान था, कितना मालूम था, कितना परिचय था, किसी और को नहीं था बोल करके है कह रहे हैं। आगे कह रहे हैं, जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे। वे आगे जीजा जी के बारे में कह रहे, देखिए वे कह रहे हैं हमेशा वे वैज्ञानिक खोजों के बारे में, बुद्धिजीवियों के बारे में, समकालीन साहित्य के बारे में, चिकित्सा के बारे में, तंत्र ज्ञान के बारे में, शिक्षित व्यक्तियों के बारे में, ऐसे अनेक महापुरुषों के बारे में बताते रहते थे बोलकर क्या है कह रहे। यानी जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों का परिचय कराते थे, शिक्षित व्यक्तियों के बारे में, वैज्ञानिक खोजों के बारे में, समकालीन उस समय के इतिहास के बारे में, चिकित्सा विज्ञान के बारे में, तंत्र ज्ञान के बारे में, ऐसे महत्वपूर्ण विषयों के बारे में अब्दुल कलाम को बताते रहते थे। आगे अब्दुल कलाम कह रहे, देखिए वही थे जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया। मैं एक सीमित क्षेत्र में किसी एक गली में रहने वाला लड़का, एक सीमित दायरे में रहने वाला लड़का बाहर की दुनिया का परिचय कराकर मुझे इन संसार में इस देश का राष्ट्रपति बनाने में उनका भी महत्वपूर्ण, इस देश का विज्ञानी बनाने में उनका भी महत्वपूर्ण योगदान रहा। सीमित दायरे से निकालकर उन्होंने मुझे बाहर की दुनिया का परिचय कराया बोलकर क्या कह रहे हैं। अंदर अब्दुल कलाम और हेल्ता और भावन बगे हेल्ता ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಮರು ತನ್ನ ಭಾವನವಾಗಿ ಅಕ್ಕನ ಗಂಡನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಗಂಡನ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಕೆಲವು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅವರಿಂದ ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಕಲ್ತೀನಿ. ಈ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅವರೂ ಕೂಡ ನನಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕರು, ಅವರೂ ಕೂಡ ಕಾರಣರು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇವರು ಎಷ್ಟು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕಲ್ತಿದ್ರಪ್ಪ, ಎಷ್ಟು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಓದ್ತಿದ್ರು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರಿತಿದ್ರು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಅಪಾರವಾದಂಥ ಜ್ಞಾನ ಇತ್ತು. ಅಷ್ಟು ಜ್ಞಾನವು ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹೊರಗಿನ ಜಗತ್ತಿನ ಬಗ್ಗೆ ನನ್ನ ಭಾವನೆಗೆ ಎಷ್ಟು ತಿಳುವಳಿಕೆ ಇತ್ತು, ಎಷ್ಟು ಜ್ಞಾನ ಇತ್ತು, ಎಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಮಾಹಿತಿ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಬುದ್ಧಿವಂತರು, ಇಷ್ಟು ಹುಷಾರು ಅವರು ಇದ್ದರು. ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಶಿಕ್ಷಿತ ಜನರ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ರು, ನನಗೆ ಸುಶಿಕ್ಷಿತರನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ರು, ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಂಶೋಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟರು, ಆಮೇಲೆ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು, ಆಗಿನ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ, ಅನೇಕ ಮಹಾಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ, ಹೀಗೆಲ್ಲ ಅನೇಕ ಮಹಾಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯ, ತಿಳುವಳಿಕೆ, ಜ್ಞಾನ, ಅವರ ಸಂದರ್ಭ, ಅವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ, ಹೀಗೆಲ್ಲವನ್ನು ನನಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟು ನಾನು ಒಂದು ಸಣ್ಣ ಓಣೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾವೆಗಿನ ಕಪ್ಪೆಯಂತೆ ಬದುಕುವಂತ ನನಗೆ ಸಮುದ್ರದ ತಿಮಂಗಲಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಭಯಂಕರ ಮೀನಿನಂತೆ ನನಗೆ ಬೆಳೆಸಿಬಿಟ್ರು ನನ್ನ ಈ ಭಾವ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ತನ್ನ ಭಾವನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರ. ದೇಖಿಯೇ ಏ ಕುವೆಕೆ ಮೆಂಡಕ್ಕಿ ತರ ಮೈ ಜೀ ರಹಾ ಥಾ, ಬಾಹರ್ ಕಿ ದುನಿಯಾಕ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಮುಜೆ ಕುಚ್ ಮಾಲೂಮ್ ನಹೀ ಥಾ. ಆಜ್ ಜೋ ಕುಚ್ ಭಿ ಮೈ ಹೂ, ಜೋ ಕುಚ್ ಭಿ ಬನಾ ಹೂ, ಉಸ್ಕಾ ಥೋಡಾ ಬಹುತ್ ಶ್ರೇ ಮೇರೆ ಜೀಜಾಜಿ ಕೋ ಜಾತಾ ಹೈ, ಕ್ಯೋಂಕಿ उन्होंने मुझे एक मित्र की तरह व्यवहार किया. आध्यात्मिक बातों के बारे में उन्होंने चर्चा करते थे, समकालीन इतिहास के बारे में बताते थे, सुशिक्षित व्यक्तियों का परिचय कराया, तंत्र ज्ञान के बारे में बताया, वैज्ञानिक खोजों के बारे में बताया,
अनेक महापुरुषों का परिचय भी उन्होंने कराया, अनेक महापुरुषों के जीवन चरित्र के बारे में भी मुझे बताया, बता करके बाहर की दुनिया में मुझे ला करके है, मुझे एक महान व्यक्ति के रूप में आपके सामने खड़ा किया है। इसके लिए मेरे जीजा जी भी कारण है, मेरे माता पिता का आशीर्वाद, उनके संस्कार तो मुझ पर बहुत है, उसके साथ मेरे जीजा जी भी, उनका भी बहुत महत्वपूर्ण योगदान रहा है। इसलिए मैं अपने आत्मकथा में उनके बारे में भी बताने में मैं खुशी महसूस करता हूँ, बोलकर क्या अब्दुल कलाम कह रहे हैं। आगे और कहते, देखिए, मेरे बाल्यकाल में पुस्तकें एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी। हमारे यहाँ स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांतिकारी कहिए या उग्र राष्ट्रवादी एसटीआर मानिकम का निजी पुस्तकालय था। उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित किया। मैं अक्सर उनके घर से पढ़ने के लिए किताबें ले आया करता था। यानी अब्दुल कलाम आगे कह रहे हैं, उनके बाल्यकाल में जब ये छोटे थे, जब विद्यार्थी जीवन में उन्हें पढ़ने के लिए किताब नहीं मिलता था, पुस्तकें मिलना एक दुर्लभ वस्तु की तरह थी, जैसा कि आकाश से नक्षत्रों को जमीन पर उतारने की तरह कठिन थी, बातें थी। लेकिन उस समय वहाँ एक स्थानीय क्रांतिकारी या उग्र राष्ट्रवादी कहिए, उनका नाम है एसटीआर मानिकम, उनका एक निजी पुस्तकालय था, पर्सनल पुस्तक भंडार था उनके घर में। तब क्या है, एसटीआर मानिकम ने क्या करते थे मालूम है, अब्दुल कलाम को, जाओ हमारे घर में बहुत सारे पुस्तक है, अनेक देश विदेश के महापुरुषों के, विज्ञानियों के, नेताओं के, साधुओं के, संतों के पुस्तकें बहुत सारे घर भर बहुत सारे हैं, जाकर के आप पढ़ो बोलकर बोलते थे, पढ़ने के लिए वे पुस्तकें देते थे। और मैं उनसे घर रोज जाता था, रोज जाकर रोज एक किताब लाता था और पढ़ता था, और पढ़ कर क्या है, मैं अपना ज्ञान का भंडार का विकास किया। इसके लिए वे भी मेरे लिए एक मार्गदर्शक थे, उनकी भी मुझे प्रेरणा मिली बोलकर क्या है, इस समय जो जो उन्होंने मदद किया है, जो जो जिन जिन्होंने उन्होंने सही रास्ता दिखाया अब्दुल कलाम को, जिसने भी पुस्तक देकर मदद की है, जिसने भी अच्छे अच्छे बातें बताकर मदद की है, जिसने भी सही रास्ता दिखाया है, उन सारे लोगों का अब्दुल कलाम क्या है अपने आत्मकथा में बताते आ रहे हैं। अंदर अब्दुल कलाम हेळ्तारे, ನನಗೆ ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕಗಳು ಅಂದ್ರೆ ಸಿಗೋದಂದ್ರೂ ಕನಸಿನ ನೋಡಿದಾಗ್ರಿ, ಪುಸ್ತಕಗಳು ಆಕಾಶದ ನಕ್ಷತ್ರಗಳನ್ನು ಕೈದಾಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಪುಸ್ತಕಗಳು ಸಿಗಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಓದಲಿಕ್ಕೆ, ಓದಬೇಕಂತ ಹವ್ಯಾಸ ಬಹಳ ಇತ್ತು, ಜ್ಞಾನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು, ಏನಾದರೂ ಸಾಧನೆ ಮಾಡಬೇಕಂತಿತ್ತು, ಆದರೆ ಪುಸ್ತಕಗಳು, ಯಾರ ಮಹಾಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಸಾಹಿತ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಇತಿಹಾಸ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಗ್ಗೆ ಹೀಗೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಪುಸ್ತಕಗಳು ಸಿಗೋದೇ ನನಗೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಆಗಿತ್ತು. ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲೊಬ್ಬರು ಸ್ಥಾನೀಯ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಮಹಾಪುರುಷರಿದ್ದರು, ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರಿದ್ದರು, ಯಾ ಉಗ್ರ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಗಳು, ಅವರು ದೇಶ ಪ್ರೇಮಿಗಳಾಗಿದ್ದರು, ಅವರ ಹೆಸರು ಎಸ್ಟಿಆರ್ ಮಾನಿಕಮ್ ಅಂತೇಳಿ, ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ನಿಜಿ ಪುಸ್ತಕಾಲಯ, ನಿಜಿ ಅಂದ್ರೆ ಪರ್ಸನಲ್ ಪುಸ್ತಕ ಭಂಡಾರ್, ಪರ್ಸನಲ್ ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಮನೆಯಾಗ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿರೋ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಹೋಗಪ್ಪ ಮನೆಗೆ ಹೋಗು, ಒಂದೊಂದು ತಗೋ ಪುಸ್ತಕ ತಗೋ, ಓದು, ತಿಳ್ಕೋ, ಹುಷಾರಾಗು, ಮುಂದೆ ಬಾ, ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗು, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಹಾಪುರುಷನಾಗು ಅಂತೇಳಿ ಈ ರೀತಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಡ್ತಿರಂತು. ಅವರನ್ನು ಕೂಡ ತನ್ನ ಆತ್ಮಕಥದಲ್ಲಿ ನೆನೆಸ್ಕೊಂಡಾರ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ. ಅವರು ಕೂಡ ಈ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಕೂಡ ನನಗೆ ಕಾರಣರು ಅಂತೇಳಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವ್ಯಾವ ಪ್ರಭಾವ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಬೀರಿದೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ತೋ ಆಜ್ ಕೆ ಜಮಾನೆ ಮೇ ಪುಸ್ತಕ ಕ್ಯಾ ಆಪ್ ಜೋ ಚಹೆ ಮಿಲ್ತಾ ಹೈ ಆಪ್ಕೆ ಚಾರೋ ಜ್ಞಾನ ಕಾ ಭಂಡಾರ್ ಚಾದರ್ ಕಿ ತರ ಬಿಖರ್ ಪಡಾ ಹೈ, ಚಾದರ್ ಕಿ ತರ ಬಿಖರ್ ಪಡಾ ಹೈ. ಪುಸ್ತಕ ಲೇನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಆಪ್ಕೋ ಕಿಸಿ ಕಹೀಂ ಜಾನೆ ಕಿ ಜರೂರತ್ ನಹೀಂ ಹೈ, ज्ञान का भंडार विकास करने के लिए कहीं जाने की जरूरत नहीं है, किसी के बारे में जानने के लिए, किसी विज्ञानी के बारे में, समाज सुधारक के बारे में, साधुओं के बारे में, संतों के बारे में, महापुरुषों के बारे में जानने के लिए, परिचय पाने के लिए कहीं जाने की जरूरत नहीं है. लेकिन जानने की इच्छा आप में होनी चाहिए, ये आप में नहीं है, इसलिए मुझे दुख होता है यहाँ पर कहने में, क्योंकि ये बहुत कुछ है
आपके माता पिता ने अगर एक किताब मांगेंगे तो चार किताबें लाकर देते हैं, एक पेन मांगेंगे तो चार पेन देते हैं आपके माता पिता। किसी एक महापुरुष के बारे में आपको जानना है तो 10 महापुरुषों की किताबें आपको लाकर देते हैं आपके माता पिता। लेकिन इतना ही नहीं, अंतरजाल में इंटरनेट में जाइए, ऑनलाइन से किताबें मंगा सकते हैं, मोबाइल में दुनिया का ज्ञान मिलता है, टीवी से ज्ञान प्राप्त कर सकते हैं, समाचार पत्रों से ज्ञान प्राप्त कर सकते हैं, जानकारी हासिल कर सकते हैं, रेडियो के माध्यम से, और आपके चारों ओर ज्ञानी जो बुद्धिजीवी है पढ़े लिखे उनसे भी आप बहुत कुछ पा सकते हैं। लेकिन पाने की इच्छा जो जिज्ञासु है, जो चातक पक्षी जिस प्रकार स्वाति नक्षत्र के बूंद के पानी के लिए तरसता है, इस प्रकार ज्ञान को प्राप्त करने के लिए आपको जानने की इच्छा होनी चाहिए, तभी आपके अब्दुल कलाम बन सकते हैं, स्वामी विवेकानंद बन सकते हैं, बाबा साहेब अम्बेडकर बन सकते हैं, बसवण्णा बन सकते हैं, बहुत कुछ बन सकते हैं, गांधी जी बन सकते हैं। ये जानने की इच्छा आपके अंदर होनी चाहिए बोलकर क्या है, उस समय किताबें दुर्लभ थी, फिर भी अनेक महा व्यक्ति महापुरुष बन गए, लेकिन आज बहुत कुछ है, लेकिन आप उसे प्राप्त कर कर अपने ज्ञान के भंडार को विकास करने के लिए जो इच्छा शक्ति है वो आप में कमजोर दिखाई दे रही है। उस इच्छा शक्ति को क्या है, किताबें पढ़ने से क्या लाभ होता है, क्या है इस आत्मकथा से समझ कर क्या है, मुझे विश्वास है कि आप क्या है कलाम की तरह भी महान व्यक्ति बने, ये हमें आपसे कामना करते हैं। और अब्दुल कलाम आगे कह रहे हैं, दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल जीवन पर गहरा असर पड़ा वह मेरे चचेरे भाई शमशुद्दीन थे। वह रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक थे। अखबार रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पाव मन से आती थी। इस अखबार एजेंसी को अकेले शमशुद्दीन ही चलाते थे। रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी। दूसरा और एक व्यक्ति का उन पर प्रभाव पड़ा अब्दुल कलाम पर, वे है शमशुद्दीन, उनके चचेरे भाई। उनके चचेरे भाई क्या करते, अखबारों के वितरक थे, पेपर न्यूज़पेपर बांटते फिरते थे रामेश्वरम में। रामेश्वरम में पामवन से ट्रेन से क्या है न्यूज़पेपर रामेश्वरम आती थी, तो उनके बड़े चचेरे भाई क्या करते उन न्यूज़पेपरों को लेकर क्या है घर घर जाकर बेचते थे, बांटते थे। 1000 उस समय जुमला 1000 जुमला प्रतिया न्यूज़पेपर बिकती थी। उनका प्रभाव भी अब्दुल कलाम पर पड़ा और रोज उन्हें पढ़ने के लिए, नए नए समाचार सुनने के लिए, पढ़ने के लिए उन्हें पेपर मिलने लगा और उन पेपर के माध्यम से भी उन्होंने ज्ञान हासिल किया। अंदर अब्दुल कलाम रोलता रहे इनोब व्यक्तिय प्रभाव ना बाल्य जीवन बिल्बित्तु अदेन पंद्रह नन काकन मग ಶಂಶೋಧನ ಅಂತೇಳಿ ಅವ ಶಂಶೋಧನ ಏನ್ ಮಾಡ್ತಪ್ಪ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಮನೆ ಮನೆ ಹೋಗಿ ಹಂಚ್ತಿದ್ದಾರೆ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅದು ಪಾಮ ಬಾರದಿಂದ ರಾಮೇಶ್ವರಮ್ವರೆಗೆ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಟ್ರೈನ್ ಮುಖಾಂತರ ಬರ್ತೀವಿ ನಸ್ಕಿನ ಅವ ಇಳಿಸ್ಕೊತಿದ್ದ ಹೀಗಾಗಿ ಅವನವನ ಪರಿಶ್ರಮ ಅವನ ಒಂದು ಒಂದು ಕಾಯಕ ನೋಡಿ ನನಗೂ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಸಿಕ್ತಿತ್ತು ಓದಲಕ್ಕೂ ಸಿಕ್ತಿತ್ತು ನಾನು ಆ ರೀತಿ ಅವನ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋದೆ ಅವನು ನನಗೆ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟ ಅವರ ಪ್ರಭಾವ ಕೂಡ ನನ್ನ ಮೇಲೆ ಬಹಳ ಬಿದ್ದಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮುಂದೆ ತನ್ನ ಗೆಳೆಯನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅಪ್ನೆ चचेरे भाई के बाद अपने दोस्तों के बारे को भी याद करते हैं। बचपन में मेरे तीन पक्के दोस्त थे, रामानंद शास्त्री, अरविंदन और शिव प्रकाश। ये तीनों ही ब्राह्मण परिवार से थे। रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था। अलग अलग धर्म पालन पोषण पढ़ाई लिखाई को लेकर हम में से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया। अब्दुल कलाम के बचपन के तीन पक्के दोस्त थे, क्लोज फ्रेंड थे, बाल मित्र थे। वो तीनों ब्राह्मण परिवार के थे। एक का नाम था रामानंद शास्त्री, जो शिव मंदिर रामेश्वरम शिव मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था। दूसरा था अरविंदन, तीसरा था शिव प्रकाश। ये तीनों ब्राह्मण परिवार के थे। उनकी भाषा अलग थी, उनके संस्कार अलग थे, उनका खान पान अलग था, उनका वेशभूषा अलग थी, उनकी पढ़ाई लिखाई अलग थी, फिर भी आपस में वे कभी लड़े नहीं, कभी झगड़ा नहीं किया, कभी उनमें मतभेद आया, कभी वाद विवाद किया, सभी मिलजुल कर रहते थे, सभी मिलजुल कर रहते थे। अंदर अब्दुल कलाम रहते ಬಾಲ್ಯದ ನನಗೆ ಮೂವರು ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ದರು, ಆತ್ಮೀಯರಾಗಿದ್ದರು, ಒಬ್ಬ ಶಿವಪ್ರಕಾಶ್ ಅಂತೇಳಿ ಪಕ್ಷಿ ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅಂತ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿಯವ್ರ ಮಗ, ಮೂರನೇವನು ಅರವಿಂದನ ಅಂಥೇಳಿ, ಇವರು ಮೂವರು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದವರಾಗಿದ್ದರು,
ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಬೇರೆ ಆಗಿತ್ತು, ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಬೇರೆ ಆಗಿತ್ತು, ನಮ್ಮ ವೇಷಭೂಷೆ ಬೇರೆ ಆಗಿತ್ತು, ನಮ್ಮ ತಿಂಡಿ ತಿನಿಸುಗಳು ಬೇರೆ ಆಗಿದ್ದವು, ನಮ್ಮ ನಮಗೆ ಸಿಗುವಂಥ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿದ್ದವು. ಆದರೂ ನಾವೆಂದೂ ಜಗಳ ಆಡಿಲ್ಲ, ಎಂದೂ ನಾವು ಹೊಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಎಂದೂ ನಾವು ಒಬ್ರಿಗೊಬ್ಬರು ನಾವು ಕಚಲಾಡಿಲ್ಲ. ಮೂಗರ್ ಅವರು ಮೂಗರ್ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದವರಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ, ನಾನು ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮ ಆಗಿದ್ದರೂ ಕೂಡ, ನಾವು ಹ್ಯಾಂಗ ಒಂದು ಮನೆಯ ಸದಸ್ಯರಂತೆ ಇರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಒಂದು ಮನೆಯ ಸದಸ್ಯರಂತೆ, ಒಂದೇ ತಂದೆ ತಾಯಿ ಹುಟ್ಟಿದಂಥ ಮಕ್ಕಳಂತೆ ನಾವು ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೆವು, ಸಂತೋಷದಿಂದ ಕಾಲ ಕಳೀತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ಇವತ್ತು ನಮಗೇನು ನೋಡ ಸಿಗ್ತದೆ? ಮನೆಗೆ ಎರಡೇ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾವ, ಘರ್ ಮೇ ದೋ ಹಿ ಬಚ್ಚೆ ಹೋತೆ ಹೇ, ಹಮ್ ದೋ ಹಮಾರೇ ದೋ, ಲೇಕಿನ್ ದೋನೋ ಏಕ ದೂಸರೆ ಪರ ಟೂಟ್ ಪಡ್ತೇ, ಝಗಡಾ ಕರ್ತೇ ರೈತೆ, ಮಾತಾ ಪಿತಾಕು ಶಿಕಾಯತ್ ಕರ್ತೇ ರೈತೆ, ಲೇಕಿನ್ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಏಕ ಜಗ ಪರ ಆಕರ್ ಜಬ್ ಮಿಲ್ ಜುಲ್ ಕರ್ ರಹನೆ ಲೇಂಗೆ ತಬ್ ಹಮಾರಾ ಭಾರತ್ ಕಿತನಾ ಸುಂದರ ದಿಖಾಯಿ ದೇಗಾ ಬೋಲ್ ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಹಮ್ ಕ್ಯಾ. ಇಸ್ ಪಾಠ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೇ ಬಹುತ್ ಕುಛ್ ಬಾತೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕೆ ಜೀವನ ಸೇ ಸಂಬಂಧಿತ ಬಹುತ್ ಕುಛ್ ಬಾತೆ ಹಮ್ನೆ ಸೀಕಾ ಹೈ ಔರ್ ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಇಸ್ಕಾ ಅಭ್ಯಾಸ ಭಾಗ ಜೊ ಹೈ ಹಮ್ನೆ ಕಲ್ ಕೆ ಅವಧಿ ಮೇ ಶುರು ಕರೆಂಗೆ. ತಬ್ ತಕ್ ಕೆ ಲಿಯೇ ಮುಝೆ ಇಜಾಜತ್ ದೀಜಿಯೇ. ಜೈ ಹಿಂದ್.